रामकृष्ण विठ्ठल हरी नारायण व गोविंदा गोविंदाचा गजर करीत पंचक्रोशीतील भाविक भक्त संतनगरी पिंपळखुटा संगम येथे भाईजी महाराजांच्या चरणावर शनिवार 13 एप्रिल रोजी नतमस्तक झाले. रामनवमी उत्सवानिमित्त पिंपळखुटा संगम येथे भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा जवळपास 75,000 भाविक भक्तांनी लाभ घेतला. संत भाईजी महाराज तीर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे रामनवमी निमित्त 128 यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंती पर्यंत साजरा होणाऱ्या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी यामध्ये रविवार 7 ते शनिवार 13 एप्रिल सकाळी 6 वाजेपर्यंत रामकृष्ण विठ्ठल हरी नारायण नामाचा अखंड जयघोष करण्यात आला. शनिवार 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता काकड आरती, सकाळी 7 वाजता गोविंदा गोविंदाचा गजर करीत भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 8 वाजता मूर्ती व समाधी पूजन, सकाळी 9 वाजता संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ चांभई यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. दुपारी 12 वाजता राम तर्हाळकर यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम जन्मकथा प्रवचन, दुपारी 2 वाजता राम तर्हाळकर अकोला यांच्या हस्ते श्रीराम लक्ष्मण व सीता मूर्ती पूजन व दुपारी 3 वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहंडी कार्यक्रम झाला. दुपारी 5 वाजतापासून हभप प्रकाश महाराज गावंडे पिंपळखुटा, वैराग्य मूर्ती आकाशपुरी महाराज व हभप संजय महाराज जाधव अकोला यांच्या उपस्थितीत भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवात सर्वप्रथम महिलांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वितरण सुरू होते. महाप्रसाद व इतर व्यवस्थेकरिता अनेकांनी सहकार्य केले. आमदार लखन मलिक यांनी दुपार दरम्यान यात्रा महोत्सवाला भेट देऊन संत भाईजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संत भाईजी महाराज तीर्थक्षेत्र विकासाकरिता 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली. पवन राठी, वाशिम.